मुंबईमध्ये कांदिवली भागामध्ये निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दावा केलाय की ही मारहाण शिवसैनिकांनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण केली गेली आहे. सोशल मीडियावर निवृत्त नौदल अधिकाऱ्याला पोस्ट केल्यामुळे मारहाण करण्यात आली. नौदल अधिकाऱ्याला मारहाणीचा सर्वत्र निषेध होतोय. कांदिवली भागातली ही घटना आहे, त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हातात आलेले आहेत. एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचे ते दृश्य आहे. या दृश्यात ज्या लोकांनी मारहाण केली त्या लोकांच्या विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. ही मारहाण शिवसैनिकांनी केली असा दावा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला. निवृत्त नौदल अधिकाऱ्यांचं नाव आहे मदन शर्मा. 7 ते 8 लोकांच्या विरोधात कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये ठाण्यामध्ये एफआयआर दाखल केला गेला. ट्विटरवर हे व्हिडिओ पोस्ट सुद्धा केले गेले आहे. अतुल भातखळकरांच्या ट्विटला कंगना राणावत हिने सुद्धा रिट्विट केलेला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दावा केला आहे ट्विटरवर की ही मारहाण शिवसैनिकांनी केली. या संदर्भात 7 ते 8 जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. माझ्या मतदारसंघात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी श्री मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांवरचं एक व्यंगात्मक कार्टून फक्त व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केलं म्हणून 2 शाखा प्रमुखांसह 7-8 शिवसैनिकांनी आज त्याला घरात घुसून मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या कृत्याचा मी कडक निषेध करतो. मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून आता निवृत्त सैनिकांवर सुद्धा हल्ला करण्याचं घृणास्पद कृत्य शिवसैनिक करतायत. मी याची कडक निंदा करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो, अशा प्रकारच्या गुंडागर्दीने महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता आपला आवाज गप्प करणार नाही, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो.